नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निखिल तुमच्या सर्वांचे तनेष्का अकॅडमी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वागत करत आहे मित्रांनो आपण इतर दहावी इंग्लिश या, या सोशल ऑलरेडी सुरुवात केली आहे त्यामध्ये आपण एक पोयम ऑलरेडी कवर केली आहे आणि ॲन इन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड हा पहिला चाप्टर पण सुरुवात केला आहे त्याच्यामध्ये दोन लेक्चर आपण घेतलेले आहेत तर आपण आज तिसऱ्या लेक्चरला सुरुवात करणार आहोत पण तिसऱ्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी मला अपडेट करायच्या आहेत आज इयत्ता दहावी म्हणजेच एस एस सी बोर्ड महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांचा निकाल डिक जाहीर झाला आहे त्या निकालामध्ये किंवा त्या रिझल्टमध्ये जे पण ज्या विद्या आपले रिलेटिव म्हणजे नातेवाईक बहीण भाऊ असतील की ज्यांना चांगले गुण मिळाले आहेत तेशस्वी सक... ते त्या स यशस्वीरित्या त्यांनी तो एक्झाम क्लिअर केला आहे त्या सर्वांचे तनिष्का अकाडमीतर्फे मी हार्दिक अभिनंदन करतो तसेच जे ते एक्झाम क्लिअर नाही करू शकले त्यांना पण मी दोन शब्द सांगू इच्छितो की त्यांनी जास्त स्वतःला दुःख न बाळगता जो स्वतःला कमीपणा न बाळगता हे एक एक्झाम आहे आयुष्यामधली आणि ते एक्झाम मी फेल फेल म्हणजे ते एक्झाम क्लिअर नाही करू शकलो याच याचा जास्त इम्पॅक्ट न करता त्यांनी पुन्हा त्या एक्झामचे प्रिपरेशन लागावं आणि पुन्हा मेहनत करावी त्यांना पण एक चांगलं उत्तम असं यश मिळवता येईल याची मला अपेक्षा आहे याचा मला त्या पूर्णपणे कॉन्फिडन्स आहे त्यांच्यावरती तरी मित्रांनो आणि जे पण ज्यांना उत्तम असं यश मिळालं आहे ज्यांना खूप चांगले गुण आहेत यात दहावीमध्ये त्यांसाठी पण दोन शब्द आहेत माझ्यासाठी माझ्याकडून की मित्रांनो तुमच्या यशामध्ये खरं तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो मी की तुमच्या जे मेहनत तुम्ही जी मेहनत केली तुमचे जे के एफर्ट्स तुमचे परिश्रम तुमचे डेडिकेशन या सर्व सर्व गुणांचा इथे फायदा झाला त्याचं तुम्हाला आज यश संपाद त्याच्यामुळे तुम्हाला यश संपादन झालं आहे पण मित्रांनो त्या ते यशामध्ये जास्त हुरळून जाऊ नका किंवा जास्त डुबून जाऊ नका यश हे एकदा आलं तर आयुष्य पूर्ण सक्सेसफुल जी जीवन जगता येत नाही आहे ते आयुष्यामध्ये प्रत्येक मोमेंटला आलं पाहिजे किंवा जर फेल्युअर जरी आलं तरी ते, ते, ते पुन्हा यशासाठी आपल्याला प्रयत्न करता आले पाहिजेत त्यामुळं लाईफ एक एक एक्झाम आहे तुम्हाला त्या प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला पास व्हावं लागेल अशा कितीतरी एक्झाम तुमच्या आयुष्यामध्ये येतील आणि तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये यशासाठी प्रयत्न करावं लागतील काही एक्झाममध्ये यश भेटेल काही एक्झाममध्ये नाही भेटणार तरी पण तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यामुळं तुम्ही जे आज यश मिळाला मिळवलं आहे ते खूप चांगलं आहे पण त्यामध्ये जास्त हुरळ न जाता तुम्ही तुमच्या फ्युचरबद्दल आता प्लॅन सुरू करा की तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं आपले आपला स्कोअर किती आहे त्याच्यानंतर कोणता कोणत्या गोष्टी सुटेबल आहेत आपल्याकडे ह्या साऱ्या गोष्टींचा विचार करा तुमचं देह मोठं ठेवा जसं की युअर ड्रीम शुड बी बिग द स्मॉल ड्रीम इज अ क्राईम हे आपल्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं वाक्य आहे ते लक्षात ठेवा आणि तुमचं देह देय ठरवा एकदा डेह दे, ध्येय ठरल्यानंतर तुमच्या कामाला लागा आणि जे आज तुम्ही संपादन केलं आहे त्यांना जेवढं शक्य होईल तेवढं लवकर विसरून जा आणि तुमच्या पुढच्या मार्गाला मे लागा नाहीतर मित्रांनो मी आज माझा खूप अनुभव असा आहे की खूप जणांनी दहावीमध्ये खूप यशस्वी मार्क यशस्वी झाले आहेत किंवा खूप चांगले गुण मिळाले आहेत पण ते फ्युचरमध्ये किंवा त्यांच्या लाईफमध्ये फेल आहेत का ते माहीत नाही कारण ते जसं की काही जण असतात अतिउत्साही लोकं अतिउत्साहीमध्ये गेले असतील आणि त्यांचं फ्युचरसाठी ते व्यवस्थित फ्युचर डिसिजन नाही घेऊ शकले असतील त्यामुळे ते फेल झाले असतील तसं तुम्ही तुमच्याकडून चूक न होत होऊ दे नाही होऊ नये यासाठी मी तुम्हाला तुमचं सांगणं आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल काही डाऊट असेल किंवा काही शंका कुशंका असतील तर बिलकुल खाली कमेंट्समध्ये तुमचा नंबर लिहा किंवा कमेंट्स करा आम्ही त्यांच्यावर रिप्लाय करू आमचा पूर्ण एक्सपिरियन्स तसं आमचं आमच्या टीचरचं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करूया एवढंच होतं आज अपडेट चला तर करूया आपण आजच्या लेक्चरला सुरुवात चला आपली पद्धत सेम असेल आपण आधी रीडिंग करणार आहोत एक पॅरेग्राफची नंतर त्याचे इंग्लिश शब्द आणि नंतर त्याचा मराठी अद समजून घेणार आहोत ऑलरेडी आपण आता सुरूच करूया सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्यूरियसली इन द डिस्टन्स आय चूज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पीग बट सुन द बार्किंग बिकम लाउडर अँड मोर ॲग्रेसिव्ह अँड द अलार्मड Caving of the flock of crows added to the cacophony. I also heard the disturbance approach closer. Curiosity got the better of me. Leaving the book aside, I rushed to the veranda to see what was going. Suddenly. Suddenly means achanak. a ki. Heard. हर्ड म्हणजे ऐकणे बार्किंग बार्किंग म्हणजे भुंकणे फ्युरियसली फ्युरियसली म्हणजे त्वेषाने किंवा आक्रमकपणे डिस्टन्स डिस्टन्स म्हणजे अंतर इग्नोर इग्नोर म्हणजे दुर्लक्षित करणे कमोशन इथे तुम्हाला कमोशनचा अर्थ दिलेला आहे जसं की नॉईज अँड कन्फ्युजन नॉईज आणि कन्फ्युजन यालाच गोंधळ असं म्हणतात म्हणजे कमोशन म्हणजे गोंधळ पुढे शब्द आहे थिंकिंग थिंकिंग म्हणजे विचार करणे पॅक ऑफ डॉग्स पॅक ऑफ डॉग्स म्हणजे कुत्र्यांचा गोळका किंवा झुंड म्हणता येईल झुंडला कुत्र्यांची झुंड हेप्लेस हेप्लेस म्हणजे बेचारे गरीब लाचार पीक पीक म्हणजे डुक्कर देन लाऊडर लाउडर म्हणजे मोठ्याने ॲग्रेसिव्ह ॲग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक अलार्मड अलार्म म्हणजे भयभीत फ्लॉक फ्लॉक म्हणजे थवा कावळ्या फ्लॉक म्हणजे पक्ष्यांचा झुंड किंवा पक्ष्यांचा थवा एअर कॅकोफनी कॅकोफनी इज मेन्शन लाईक लाऊड अँड हार्श नॉईज म्हणजे मोठा आणि कर्कश आवाज आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर सॉरी अप्रोचिंग अप्रोचिंग म्हणजे येणे आपल्या जवळ येणे किंवा आपल्याकडे येणे क्लोजर क्लोज म्हणजे क्लोजर म्हणजे जवळ अप्रोचिंग अप्रोचिंग म्हणे म्हणजे येणे क्युरिओसिटी क्युरिओसिटी म्हणजे उत्सुकता एखादी नवीन गोष्ट जाणून घ्यायची उत्सुकता याला क्युरियसिटी असं म्हणतात इथं गॉड द बेटर ऑफ हा एक शब्द आहे म्हणजे एक एक वाक्यप्रचार आहे गॉड द बेटर ऑफ मी म्हणजे च्यावर विजय मिळवणे किंवा हां च्यावर विजय मिळवणे लिव्हिंग द बुक अस साईड देन असाईड असाईड म्हणजे बाजूला साईडला रश्ट रश म्हणजे धावणे किंवा पळणे इथे वरांडा हा शब्द आहे वरांडा म्हणजेच जे घर असतं आपलं दार दाराला वरांडा म्हणतात दारच्या जा बाजूला जागा असेल एमटी खाली त्या जागेला वरांडा असे म्हणतात पाहू याचा मराठीत अर्थ काय होतो ते सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्यूरियसली इन द डिस्टन्स एका की मी असं ऐकलं की एक ग्रुप ऑफ डॉग्स म्हणजे कुत्र्यांचा समूह जोरजोरात किंवा त्वेषाने भुंकत आहे काही अंतरावर एक कुत्र्यांचा झुंड किंवा ग्रुप त्वेषाने भुंकत आहे आय शूज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड अ हे प्लेस पिग पण मी तो आवाज जे आहे त्यांचं भुंकणं जे आहे ते इग्नोर म्हणजे दुर्लक्षित करायचा प्रयत्न केला कारण मला असं वाटलं की एक गरीब असं बिचार डुक्कर डुकराचं पिल्लू किंवा डुक्कर त्यांनी कवर म्हणजे डोक्यावर अटॅक करत असतील ते किंवा डोक्याला परेशान करत असतील त्यामुळे ते जास्त बुंकत असतील पण बट सुन द बार्किंग बिकम लावडर अँड मोर ॲग्रेसिव्ह अँड द अलार्म केव्हिंग ऑफ फ्लॉक्स ऑफ क्राउज ॲडेड टू द कॅको फनी पण लवकरच कुत्र्यांचं भुंकणं पण मोठं जोरजोर झालं आणि मोर ॲग्रेसिव्ह झालं म्हणजे कुत्रे मोठ्याने बुंकू तर लागलेच पण जास्त ॲग्रेसिव्ह पण झाले अँड द अलाम्ड ऑफ केविंग ऑफ फ्लॉक ऑफ क्राउज आणि कावळे पण भयभीत होऊन जास्त क्राव क्राव म्हणजे कावकाव करू लागले जास्त खरकासाचा आवाज करू लागले ते आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर मी असं मी असं ऐकलं की जो डिस्टन्स जो आवाज आहे जो गोंधळ आहे तो माझ्याकडं किंवा माझ्या जवळ येत आहे थोडा जवळ येत आहे माझ्या घरापासून किंवा जिथे बसलो आहे मी त्या जागेपासून क्युरिसिटी गॉट द बेटर ऑफ मी लेखकानं आधी त्याला थोडी इग्नोर करायचा प्रयत्न केला होता पण जसं तो आवाज मोठा होत गेला कुत्र्यांचं भोंगुणा मोठं होत गेला कावळ्यांची जी भयभीत असा आवाज काढत होते कावळे तो पण थोडा त्याला नवीन वाटला आणि ती ह्याची लेखकाची क्युरिओसिटी होती जी जिज्ञासा होती क्युरिओसिटी म्हणजे जिज्ञासा ती थोडी जास्त झाली आणि त्या जिज्ञासानं त्याच्या ती पुस्तक वाचण्याची इच्छा होती किंवा त्याचं मन होतं त्याच्यावर विजय मिळवला गॉड द बेटर ऑफ मी आणि लेखक लिव्हिंग द बुक्स असाईट आय रश टू द वरंडास टू सी वॉट वॉज गोईंग ऑन की माझ्या ज्या माझी जी जिज्ञासा होती तिने माझ्या इच्छापेक्षा माझी जी मन होतं त्याच्या त्याच्यावर विजय मिळवला त्यामुळे मी बुक साईडला ठेवलं त्यानंतर त्याचं पुस्तक साईडला ठेवून तो धावत पळत एक त्याच्या वरंड्याकडे गेला किंवा दरवाज्याकडे गेला की सध्या चाललं काय आहे ते कुंत्रे का कुत्रे का भुंकत आहेत किंवा कावळे का ओरडत आहेत हे पाहण्यासाठी तो, तो वरंड्याकडे धावला चल तर पुढचा पॅरेग्राफ पाहूया I glanced towards the roof of the club house and saw something horrible. A big male langur, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly beating it all over with a definite intent to kill. The helpless mother of the baby and other lesser members of the langur group were scattered on the roofs of the building nearby, watching the baby being killed.

आपल्या घराचं छत जास्त तर रोप असे म्हणतात क्लब हाऊस क्लब घर स म्हणजे पाहणे समथिंग समथिंग म्हणजे काहीतरी हॉरिबल हॉरिबल म्हणजे भयानक किंवा हां भयानकच म्हणता भयानक अ बिग बिग म्हणजे मोठा अपेरेंटली अपेरेंटली म्हणजे वरुण वरू वरू वरून पाहताना किंवा वरवर पाहताना एक अपेरेंटली म्हणजे वरवर पाहताना असं वाटलं द लिडर लिडर म्हणजे नेता होल्डिंग्स होल्डिंग म्हणजे पकडणे बेबी म्हणजे स्मॉल चाइल्ड डोंगूर मर्सिलेसली मर्सिलेसली म्हणजे क्रूरपणे क्रूल क्रूल म्हणजे क्रूर निर्दयी बिटिंग बिटिंग म्हणजे मारणे इट्स सॉरी बाईटिंग इट्स बाईटिंग बॅटिंग म्हणजे चावा घेणे विथ डेफिनेट डेफिनेट म्हणजे एक विशेष प्रकारचे विशिष्ट विशिष्ट इंटेंट इंटेंट म्हणजे एक दृष्टिकोन या दृष्टिकोन इंटेंट म्हणजे दृष्टिकोन किल किल म्हणजे मारणे द हेल्पलेस हेल्पलेस म्हणजे केविल वाने किंवा म्हणजे हां केविलवानेत लिहितेल केवल वाने स्कॅटर्ड पुढचा शब्द आहे स्कॅटर्ड स्कॅटर्ड म्हणजे पसरणे इथे इकडे तरी पसरणे किंवा पसरून जाणे निअर बाय जवळपास वॉचिंग वॉचिंग म्हणजे पाहत असणे रेकॉर्ड रेकॉर्ड म्हणजे आठवणे टेरिबल टेरिबल म्हणजे पुन्हा भयानक किंवा खतरनाक कष्टम कष्टम म्हणजे रूढी प्रा रूढी प्रथा परंपरा क्लॅन क्लॅन म्हणजे ॲनिमलचा जो झुंड असतो की ज्याला आपण कळप म्हणतो कळप क्लॅन म्हणजे कळप अकॉर्डिंग तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे मी अकॉर्डिंगचा अर्थ तरी पण सांगतो की च्या मानण्यानुसार डॉमिनंट डॉमिन म्हणजे वर्चस्वी वर्चस्व असणारा एखाद्या गोष्टीवर ज्याचं वर्चस्व स्वास्थ्य त्याला डॉमिनंट असं म्हणतात अडल्ट अडल्ट म्हणजे वैवृद्ध सर्वाईव सर्वाईव्ह म्हणजे जिवंत <laughs> हे झाले या पॅरेग्राफ मधले शब्द तर चला आपण पाहूया या, या पॅरेग्राफ चा मराठीत अर्थ का होते आय ग्लान्स्ड टुव द रूप ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल इथे लेखक असा म्हणता म्हणत आहे की माझी नजर किंवा मी ऑफ म्हणजे क्लब हाऊसच्या चा छताकडे पाहिलं आणि मी छताकडे मग हॉरीबॉल अशी एक भयानक गोष्ट दिसाय पाह पाहायला मिळाली किंवा भयानक गोष्ट छताकडे पाहिली की जी गोष्ट अशी होती ए बिग मेल लंगूर अॅपरेंटली द लिडर ऑफ इट्स ग्रुप वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स अँड मर्सलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ द डेफिनेट इंटेंट टू किल की त्या छतावरती एक एक माकडाचा कि हो नेता किंवा लिडर ऑफ इट्स ग्रुप म्हणजे जो माकड वानर होतं जे माकडाचा नेता होत म्हणता येईल त्यांना किंवा जो ग्रुपचा लिडर होता तो एका लहान अशा माकडाच्या पिल्ल्याला निर्दयपणे चावत होता की त्याचं एक विशेष उद्दिष्ट होतं एक विशेष उद्दिष्ट होत्याचं की त्या पिल्ल्याला मारून टाकणे किंवा मारणे या उद्देशाने तो त्याला त्याच्या अंगावरती चावा चावा घेत होता आणि तो त्याला मारत होता असं या लेखकाचं म्हणणं आहे की जो ते एक विचित्र किंवा भयानक असं गोष्ट जी पाहिली होती ती अशी होती तर पुढील लेखक पाहू काय म्हणते ते पाहू द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड ऑदर लेझर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वर स्कॅटर्ड ऑन द रूप्स ऑफ द बिल्डिंग नियर बाय वॉच नियर बाय वॉचिंग द बेबी बिंग किल्ड ती जी लंगूर म्हणजे जो लहान लंगूर होते ज्या लहान माकडाचं पिल्लो होतं त्या माकडाच्या पिल्ल्याची आई एक हेल्पलेस मदर म्हणजे एक केविलवाणी बिचारी एका झाडा बस म्हणजे एका छतावरती त्या माकडाकडे पाहत बसले होती तसे जे बाकीचे मेंबर्स होते त्या ग्रुपचे एक बाकीचे म्हणजे जे कमकुवत असतील कमजोर असतील तो जो लिटर होता त्याच्यापेक्षा वीक असतील ते पण इकडे तिकडे पसरले होते किंवा विखुर विस्कटलेले होते आणि दुरून त्या माकडाला जसं ते पिल्ल्याला कसा मारत आहे किंवा तो पिल्ल पिल्ल्याला ते मारत आहे ते पाहत होते फक्त ते त्यांना काहीच करत नव्हते किंवा काही करू बी शकत नव्हते ते जस्ट दे आर वॉचिंग दॅट इज हाऊ लंगूर इज बी बायटिंग दॅट दॅट बेबी लंगूर अँड दॅट हाऊ इट इज बिंग किल्ड सो दे आर नॉट डुइंग दे आर नॉट गोइंग टू डू एनिथिंग लाईक दॅट जस्ट वॉचिंग अँड कीप वॉचिंग आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलव अनदर मेल बेबी ऑर अडल्ट टू सर्वाईव विदिन इन इट्स ग्रुप त्याचवेळी लेखकाला एक टेरिबल म्हणजे पुन्हा भयानक कष्टम एक त्याचवेळी लेखकाला एक असा भयानक असा कष्ट म्हणजे जी त्यांची प्रथा असा होती ती आठवली की जे अॅनिमलचा जो क्लॅन असतो म्हणजे जो झुंड असतो किंवा कळप असतो त्याच्यामधला जो नेता किंवा डॉमिनंट मेल असतो तो त्या ग्रुपमध्ये बाकीच्या मेल बेबीजला किंवा जे मेल वृद्ध असतील त्यांना जगू देत नाही आहे त्यांना तो मारून टाकतो की जसं की इथं तो त्या एका लहान पिल्लाला मारत आहे तर तो एखादं वयवृद्ध जर जरी मेल असेल तर तो त्याला मारून टाकतो असे त्यांची रूढी परंपरा आहे असं लेखाला आठवलं तर चला मित्रांनो पाहूया पुढचा पॅरेग्राफ Without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the surrounding Langur. The Langur was so infuriated that it hardly took any notice of my assault. But when I started throwing more stones, the dogs on their part raised their pitch of cry. Without losing any time, without Manjai. विदउट का जास्त टाइम न विलंब करता गैदर्ड गैदर्ड कलेक्ट कर गैदर्ड मे जमवने स्टाउट स्टाउटी स्टाउट हेवी है जाड कि वजनदार स्टाउट स्टीक मे काठी हर्डल हर्ल्ड हर्ड मे फेंकने किरकावने पीस पीस म्हणजे तुकडा स्टोन स्टोन म्हणजे दगड मराउंडिंग लंगूर मराउंडिंग म्हणजे एक रागीट किंवा क्रूर क्रूरने म्हणता मराउंडिंग म्हणजे अ सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील और अटॅक की मराउंडिंग म्हणजे की जो एखाद्याच्या चोरीच्या किंवा एखाद्या अटॅक करण्याच्या सर्चमध्ये आहे तो त्याचा प्लॅन करत सर्च म्हणजे शोधणे शोधत आहे म्हणजे एखादा एखादा एखाद्या गोष्टीच्या चोरी करण्याच्या चोरीच्या किंवा अटॅक करण्याच्या शोधामध्ये आहे सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक लंगूर द लंगूर वॉज सो इनफ्युरिएटेड इनफ्युरिएटेड म्हणजे गुस्सेत असणे किंवा रागात असणे दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट असॉल्ट म्हणजे मारणे अटॅक करणे किंवा हल्ला करणे एखाद्या हल्ला करणे बट देन स्टार्टेड थ्रोविंग थ्रोविंग म्हणजे पुन्हा फेकणे ठीक आहे पाहू याचा अर्थ काय होता ते विदाउट लोजिंग एनी टाइम आय गॅदर्ड अ स्टाऊट स्टिक इन वन हँड अँड अँड हर्ड हल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराउंडिंग लंगूर की मी कोणत्याही क्षणाचा विलंब न करता किंवा श टाईम वेस्ट न करता टाईमचा दुरुपयोग न करता मी लगेच एक काठी हातामध्ये काठी घेतली आणि काही दगड किंवा काही दगडत्या जो अटॅक करणार होता किंवा जो अटॅक करत होता त्या लंगूर म्हणजे माकडाकडे फेकली पण त्या माकडाकडे फेकून मारले पण द लंगूर वॉज सो इनफ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एन द नोटीस ऑफ माय असॉल्ट पण तो लंगूर जो होता किंवा तो जो अटॅक करत होता तो जो माकड होता तो एवढा रागारागात होता किंवा एवढा रागामध्ये गुस्स्यामध्ये होता किंवा एवढा त्याला क्रोध आला होता की तो त्या मी जे हल्ला केला होता किंवा जो मी दगड फेकून मारले होते त्याबद्दल तो ते नोटीस 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 त्या नोटीस म्हणजे त्यांना ते लक्ष दिलंच नाही नोटीस करणे म्हणजे लक्ष देणे त्यांनी लक्ष दिलंच नाही त्याचा त्याला काहीच फरक पडला नाही की मी जे दगड किंवा जे काही फेकून बा मारलं असेल त्याबद्दल त्याचा बट फेन बट देन आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन्स पण त्यान त्यानंतर लेखकानं अनेक किंवा अजून जास्त स्टोन दगड फेकून मारले त्याला जास्त प्र खूप दगड फेकून मारू लागला तो द डॉग अँड द सेम त्याच वेळेस डॉग्स पण जोराजोगात भुंकू लागले त्यांचा तो पीच म्हणजे त्यांनी हाय जोरात ओरडायचं सुरुवात केलं त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टी सोबत होत असल्या होत असल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट काय झाला आहे हे लेखकानं पुढच्या मध्ये एक्सप्लेन केलं की त्याचा त्याचा परिणाम काय झाला आहे तर चला पाहूया पुढचा पॅरेग्राफ द चेंज सर्कमटन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम द अननोन सॉरी The changed circumstances and a sudden, unexpected attack from unknown quarters forced the lango to drop the baby from the sloping roof over the veranda. The, the baby was listless and appeared to be dead. As its body started to slide down, the excitement of the pack of the dogs grew manifold at the prospect of good kill and meal, keeping the dogs at baby.

सडन सडन म्हणजे अचानक एकाएकी अनएक्सपेक्टेड अनअपेक्षित अनएक्सपेक्टेडचा एक्झॅक्टली मराठीत अर्थ आहे अनअपेक्षित अटॅक अटॅक म्हणजे हल्ला इंग्लिशमध्ये त्याला सिमिलर वर्ड आहे असॉल्ट अननून अननून म्हणजे माहीत नसणे ड्रॉप ड्रॉप म्हणजे सोडणे किंवा खाली सोडणे सोडणेच म्हणता येईल ड्रॉप स्लॉपिंग स्लॉपिंग म्हणजे स्लोप असलेला किंवा तिरकस लिस्टलेस लिस्टलेस म्हणजे विदाउट एनि इन एनर्जी म्हणजे वीक कमजोर कमकुवत म्हणजे जवळपास लाईफलेस म्हणता येईल अपियर्ड अपियर्ड म्हणजे भास होणे डेड डेड म्हणजे मृत्यू स्लाइड डाउन म्हणजे खाली घसरणे एक्साईटमेंट एक्साइट म्हणजे उत्सुकता पॅक ऑफ डॉग्स पॅक म्हणजे कुत्र्यांचा घोळका ऑलरेडी तुम्हाला सांगितलेला आहे मॅनिफोल्ड मॅनिफोल्ड म्हणजे जोरजोरात अधिक उत्साहाने ऍट द प्रॉस्पेक्ट स्प्रोस्पेक्ट मंजे भविष्य फायदा, भविष्य फायदा। अब गुड किल एंड मिल, तो नहीं मिल मंजे खाना क्यों मंजे लंच से ऊपर थे, जेवन, लंच। फुटेज शब्द है कैच, कैच मंजे पकड़ने, कैच होल्ड मंजे कैच मे पकड़ने होल्ड मे मे पकड़ने टेल टेल मे शेपूट एज एज मे कड़ा अपेयर अपेयर तुम्हें ऑलरेडी संगित है कि भास होने से वाटने इनर्ट इनर्ट मे परत ती पॉवरलेस इमोशनलेस म्हणजे एकदम शांतपणे पडून राहिलेला लागते किंवा निर्जीव म्हणता येईल जवळपास अँड लाईफ म्हणजे लाईफ म्हणजे निर्जीव इट वॉज इंडिट इंडीड म्हणजे खरोखरच अ मेल बेबी ठीक आहे पाहूया याचा मराठीत अर्थ काय होता ती द चेंज्ड सर्कमटान्सिस अँड सरन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम द अननोन क्वार्टर फोर्स्ड द लंगो टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूप ओव्हर द वरांडा की आधीच्या कार्यक्रममध्ये आपण पाहिलं आहे की जो लेखक आहे तो पण जोराजोरात दगडं फेकत मारत आहे त्या लंगो त्या माकडावरती आणि कुत्रे पण जोराजोर भुंकत आहेत त्यामुळे तिथलं वातावरण थोडं चेंज झालं तिथली परिस्थिती चेंज झाली आणि त्या एक अचानक अशा चेंज झालेल्या परिस्थितीमुळे त्या माकडा ते एक्सपेक्टेड नव्हतं की की असं कुणी अटॅक करला आपल्यावर किंवा कुणी असं कुत्रे भोंगतील कुणी आपला हानं म्हणजे दगड फेकून मारेल आणि त्याच्यामुळे त्याला एक तो त्या गोष्टीला अवेअरच नव्हता किंवा त्या त्याच्यामुळे ते परि त्याच्यामुळे त्याला ते काहीच कळलं नाही काय करावं आणि त्या परिस्थितीमुळे तो त्यानं त्या माकडाच्या पिल्लाला तेच सोडून दिलं तो एका रूपवरती म्हणजे छतावरती होता आणि ते छत हे स्लिपरी म्हणजेच निसर्ड होता आणि त्या निसर्ड छतावर त्याला सोडून त्यानं पळ काढला तर लेखकानं पाहिलं की जे माकडंचं जे पिल्लो होतं लहानसं ते लिस्टलेस म्हणजे त्याच्यात काही ताकदच नव्हती विदाऊट एनी एनर्जी ते अपेअर टू बी जवळपास असं असं वाटतं की ते मेल मरून गेले आहे ते मृत्यू पडले मृत्यूमुखी आहे आणि जवळपास लाईफ नाही जातं तो ते पिल्लो असं वाटत होतं ॲज द इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लॅट डाऊन पण तो एक कस जे छत होते ते छत निमुळत असं सॉरी निमुळत नाही ते जे स्लोप स्लोपरी स्लीपरी असलं किंवा स्लोप असल्यामुळे ते खाली ते जे लाईफलेस पिल्लो होतं जे माकडाचं लहानसं पिल्लं होतं ते खाली गरंगळत येऊ लागलं होतं स्लायडिंग डाऊन त्याच्यामुळे कुत्र्याची एक्साइटमेंट खूप जास्त वाढली होती कुत्र्याची उत्सुकता खूप वाढली होती की त्यांना वाटलं होतं की आपलं भक्ष्य आपल्याला मिळत आहे आता बस फक्त आपल्याला त्याला ऑलरेडी जवळपास मेललंच आहे किंवा जसं नसेल मेलेलं तर आपण त्याला मारून आपलं पोट भागू शकतो आपण त्याला खाऊ शकतो त्याच्यामुळे त्यांची उत्सुकता जास्त वाढली होती आणि ते जास्त जोरात जोरात बोंकू लागले होते पण लेखकांना त्यांना त्यां एका काठीच्या सहाय्याने त्यांना दूर ठेवायचं दूर ठेवत प्रयत्न केला आणि त्यांना दूर ठेवले आणि लेखकानं ते जे माकडंच पिल्लो होतं ते एकदम जेव्हा त्या टोकावरती ते खाली पडणार मग छतावरतून त्याच टायमाला त्याचा शेपूट पकडण्यात लेखक यशस्वी झाला आणि शेपूट पकडून त्याला वापस छतावरती घेतला द बेबी अपर टू अपेड इनर्ट अँड लाईफलेस इट वॉज इंडेड अ मेल बेबी की जेव्हा लेखकानं त्या माकडाच्या पिल्ल्याला वरती घेतलं किंवा जवळ घेतलं तेव्हा त्याला कळालं की हे जवळपास मेलेलंच आहे याच्यामध्ये काहीच ताकद नाही किंवा शक्ती नाही आता ज हे वाचण्याची काही शक्यता नाही आहे पण जेव्हा ते लेखकांना त्याचं लक्ष त्याच्या त्याच्याकडे गेलं विशेष लक्ष तेव्हा त्याला कळालं की हे खरोखरच मेल बेबी आहे की जे ले म्हणजे लेखाला इथं असं सांगायचं आहे की लेखकाने जे आधी कस्टम किंवा जी प्रथा ऐकली होती की जी जशी की प्राण्यांच्या कळपामध्ये त्यांचा जो मेल लीडर आहे तो बाकीच्या मेल बॉईज म्हणजे मेल जे असतात चाईल्ड त्यांना किंवा जे एज किंवा वयस्क वयोवृद्ध असतात मेल त्यांना ते जगू जगू देत नाही हे इथं जवळपास इथं कन्फर्म झालं किंवा इथं शुअर झालं लेखक का की ती प्रथा बरोबर आहे त्यांची म्हणजे जी आहे ती आहे तशीच सर पुढचा पॅरेग्राफ पाहूया आपण बाय दिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आऊट ऑन टू द वरांडा अँड वर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन सम अप अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स याच्यातले काही महत्त्वाचे शब्द पॅरेंट्स म्हणजे आपले पालक आईवडील किंवा जे पण तुमचे पालक असतील ते की जे तुमची देखभाल देखभाल करता किंवा तुमची जो काळजी घेता सांभाळ करता त्यांना आपण पॅरेंट्स असे म्हणतो सिस्टर्स सिस्टर्स म्हणजे बहीण विटनेस विटनेसिंग किंवा विटनेस म्हणजे साक्षीदार साक्षी असणे रिस्क्यू रिस्क्यू म्हणजे बचाव कार्य रिस्क्यू म्हणजे बचावकार्य ऑप रिस्क्यू ऑपरेशन म्हणजे बचाव कार्य रिस्क्यू म्हणजे बचाव आणि रिस्क्यू ऑपरेशन म्हणजे बचावकार्य इथेच पुढचा शब्द आहे नेबर्स नेबर्स म्हणजे शेजारी गॅदर्ड गॅदर्ड म्हणजे जमा होणे डिस्टन्स म्हणजे अंतर तर मित्रांनो बाय दिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द वरंडा अँड वर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन तर त्या टायमापर्यंत जोपर्यंत की जसं लेखक आल्लाबाहेर त्यानं त्या त्या ते, माकडावरती दगड मारून दगड फेकून मारले प्लस पुन्हा त्या दगड फेकल्यामुळे प्लस किंवा कुंत्री कुत्री भुंकल्यामुळे त्या मेल माक जे लिडर होतं माकडांचा त्याने ते माकडं जे पिल्लू होतं जो जो त्याला मारत जे त्याला मारत होता ते पिल्लू पडताना वाचवलं ते छतावरून न पडता त्यांना स्वतःजवळ घेतलं या सर्व सर्व वेळेमध्ये त्याचे आईवडील प्लस मग त्याची ब सिस्टर म्हणजे बहीण आणि त्याच्या आसपास शेजारी पण ते जमा झाले होते आणि ते पाहत होते की हा त्या पिल्ला कसं वाचवत आहे किंवा ते त्या रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे ते बचाव करायचे ते सारे साक्षीदार होते पुढचा प्रकार पाहूया आय टूक द बेबी लंगू टू अवर बॅकयार्ड बॅकयार्ड अँड जंटली लेड डाऊन लेड हिम ऑन द फ्लोर इनसाइड द पोल्ट्री His body was full of deep white marks and scratches scratched. Blood was oozing from the sum of the wounds. The baby remained motionless. My father provided first aid to clean the wounds or stop the bleeding. I was relieved to find out that the baby was breathing even though his breath was shallow. तर चला पाहू याच्यातली इंग्लिश शब्द बॅकयार्ड यातला पहिला शब्द आहे बॅकयार्ड बॅकयार्ड म्हणजे मराठीत एक्झॅक्टली अर्थ आहे परसबाग परसबाग म्हणजे आपल्या घरामागे जी थोडीशी खाली जागा असते जी रिकामी जागा असते त्याला परसबाग असे म्हणतात जंटली जंटली म्हणजे हळुवारपणे हलक्या हाताने स्मूथपणे लेड लेड म्हणजे पसरवणे फ्लोअर फ्लोअर म्हणजे फ्लोअर म्हणजे फ्लोरच इनसाइड इन्साईड म्हणजे आतमध्ये पोल्ट्री पोल्ट्री म्हणजे कोंबड्यांचा कुप म्हणजे खुराडा इथे कुप म्हणजे खोराडा केज ऑफ द पोल्ट्री बाईट म्हणजे चावा घेणे मार्क्स म्हणजे व्रन स्क्रॅच स्क्रॅच म्हणजे स्क्रॅच करणे म्हणजे त्याच्यावरती स्क्रॅच दाटवत नाही मला सांग तुम्हाला दोन मिनिटात ब्लड ब्लड म्हणजे रक्त उजिंग उजिंग म्हणजे पाझरणे किंवा रक्त बाहेर येणे सम ऑफ दोन्स ओन्ट म्हणजे जखम बेबी रिमेंड मोशनलेस मोनलेस म्हणजे काही हालचाल न करता कसल्या प्रकारची हालचाल होत नाही अशा प्रकारे तर मोशनलेस असे म्हणतात माय फादर फादर म्हणजे वडील प्रोव्हाइडेड म्हणजे देणे फर्स्ट एड फर्स्ट एड म्हणजे प्रथम प्राथमिक उपचार फर्स्ट एडला काय म्हणतात प्राथमिक उपचार पुढचा शब्द आहे ब्लीडिंग ब्लीडिंग मंजे रक्तस्त्राव ब्लीडिंग मंजे रक्तस्त्राव रिलीव रिलीव यू मंजे हाईसे होने क्योंवा थोड़े मोकले होने क्योंवा थोर टेंशन कमी होने सॉरी ब्रीथिंग ब्रीथिंग मंजे सोचोस किंवा ससस सो घेणे स्वच्छ श्वास घेणे ब्रेथ वर शालो शालो म्हणजे खोलगट नसलेला उथळ म्हणजे हळूहळू सोसास घेणे तर पाहूयाचा मराठी तारत एक्झॅक्टली काय होते आय टोक द बेबी लाँगो टू अवर बॅकहेड अँड जंटली लेड हिम ऑन द फ्लोर इनसाइड द पोल्ट्री कूप खिबी जो जो बेबी लंगूर होता किंवा जे माकडाचं पिल्लू होतं त्याला लेखकाने त्याच्या बॅकर्ड म्हणजेच परत बागेत म्हणजेच घराच्या पाठीमालाची जी जा खालची जागा, हो, जागा होती खाली जागा होती त्या जागेत घेऊन गेला आणि हळूवारपर्यंत त्याला खाली झोपवलं की म्हणजे फ्लोअर म्हणजे खाली झोपवलं जमिनीवरती झोपवलं आणि तिथे एक पोल्ट्री खूप होतं म्हणजेच जे कोंबड्याचं खुराडं होतं त्याच्यामध्ये त्याला नेऊन झोपवलं हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच की त्या लहान पिल्ल्याचे जे शरीर होतं जे बॉडी होती त्याच्यावरती असे खोलवर चावे घेतलेले होते चावे घेतलेचे म मार्क्स म्हणजे वरण वन होते आणि त्याला स्क्रॅच केलेलं होतं म्हणजे त्याला विक स्क्रॅच करून म्हणजे त्याच्यावरती वेगवेगळे वरण होते त्याच्या त्याला काय म्हणता स्क्रॅचला काय म्हणता येईल स्क्रॅच स्क्रॅचेस कन्सिडर करूया अ ब्लड ब्लड म्हणजे रक्त तर पुढचा पाहूया ब्लड वॉज वुजिंग फ्रॉम सम ऑफ द ओंड्स की काही जखमामधून त्याचं ब्लड पाजरत होतं म्हणजे ब्लड निघत होतं ब्लड बाहेर येत होतं द बेबी रिमेंड मोशनलेस आणि ते जे माकडाचं पिल्लं होतं ते मोशनलेस म्हणजेच ते काही हालचाल करत नव्हतं ते शांतपणे निश्चित असं पडलेलं होतं माय फादर प्रोवाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द ओंड अँड स्टॉप द ब्लिडिंग जे लेखकाचे वडील होते त्यांनी त्याला फर्स्ट एड म्हणजे प्रथम केला जसं की त्याला व्यवस्थित त्याच्या जखमाच्या ते स्वच्छ धुवून काढ्या आणि त्याचं प्रॅक्टिस थांबवण्याचा प्रयत्न केला म्हणजेच काही तिला आउट मेडिसिन दिले असतील किंवा ते क्लीन केल्यामुळे लवकर थांबला असेल त्याचा आय सॉ रि आय वॉज रिलीव्ह टू फाइंड आउट दॅट बेबी वॉज ब्रीथिंग लेखकाला थोडं हायसं वाटलं म्हणजे किंवा थोडंसं टेन्शन लेखकाचं टेन्शन किंवा थोडा ताण कमी झाला किंवा की कि जेव्हा त्या माकडाच्या पिल्लांत ब्रिथिंग म्हणजे स्वच्छश्वास चालू गेला। ते गेला केला ते श्वास घ्यायला सुरू केला किंवा त्यानं त्याचं हार्ट जे बीट होते ते चालू झाले तेव्हा त्याला ते लेखकाला थोडंसं बरं वाटलं थोडं ठीक ठीक वाटलं थोडं टेन्शन त्याचं ते जा कमी झालं जरी त्याचे जे स्व स्वच्छोश्वास होता किंवा जो त्याचा हे होता हार्ट रेट होता थोडा कमी होता तो स्लो होता पण तरी ते जिवंत असल्याचं त्याला खूप चांगलं वाटलं लेखकाला चल तर पाहूया पुढचा पार्ट काय होते म्हणजे पुढचा पॅरेग्राफ स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टीर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट ही सॅटअप ही वॉज इन द स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेमलिंग लाईक अ लिव्ह इन द वाईंड किंवा विंड ही टू लिटल ट्विंकल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ द टियर्स अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ अफल्ड क्राय जस्ट लाइक अ ह्यूमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सपीरियंसिंग ट्रॉमा आई ऑपर्ड हिम अ फील्ड बनाना विच ही एक्सेप्टेड विथ हिज अनस्टी हैंड एंड बिगेन टेकिंग हेजिटेंट बाइट्स स्प्लैशेस स्प्लैश टाकने कि पड़ने अ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टीर की जो लेखकाने त्याच्यावरती काही थंड पाण्याचे शितोडे मारले किंवा थोडं पाणी शिंपळलं त्याच्यावरती तेव्हा ते जे माकडंचं पिल्लू ते थोडंसं हल्लं ते स्थिर म्हणजे थोडं हलणं हलणं डुलणं थोडंसं हलणं ते हल्ला हल तो अप आणि काही शक्य अटेम्प्ट म्हणजेच असे काही अनसफल प्रयत्न करून की ते उठून बसलं ते ते पिल्लू उठून बसलं ही सेटअप ही वॉज इन द स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेमलिंग लाईक अ लीप इन द वाईंड ते जी माकडाचं पिल्लं होतं ते एक शॉकमध्ये होतं त्याला एक शॉक लागलेला होता आणि त्या शॉकमध्ये ते ट्रेमलिंग म्हणजे हलणे हलणे डुलणे किंवा थरथर कापणे थरथर कापत होतं जसं की आपलं झाडाचं जा पान असतं ते झाडाच्या पानासारखं ते झुलत होतं किंवा थरथर कापत होतं ही टू लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ द टी एस अँड ही स्टार्टेड टू सॉफ द मफल्ड क्राय त्याचे जे दोन नाजूक किंवा सुंदर असे डोळे होते ट्विंकलिंग म्हणजे चमकदार असे डोळे होते ते पूर्णपणे वेल्डअप म्हणजे भरून येणे ते पूर्णपणे भरून आले होते आणि ते हुंदकून रडायला लागलं होतं मफल्ड क्राय म्हणजे हुंदकून हुंदकून रडत होते जसं की जसं की जस्ट लाइक अन ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा कि जसे की जसं की एखादं ला माणसं म्हणजे माणसाचं लहान मूल एखादं एक्स एखादं अचानक अशा म्हणजे ट्रॉमा म्हणजे म्हणजे खतरनाक अशा गोष्टीतून बाहेर पडतं एखाद्या शॉकमधून बाहेर पडतं जसं ते रडतं हुंदणे किंवा हुंदकून हुंदकून रडतं तसं ते माकडचं पिल्लू पण हुंदकून रडत होतं आय ऑफर्ड अ पील्ड बनाना विच ही ॲक्सेप्ट विथ हिज अनस्टडी हँड अँड बिगेन टेकिंग हेजिटंट बाईट्स लेखनं त्याला एक फिल्ड म्हणजे साल काढलेलं साल रिमूव्ह केलेलं बनाना म्हणजे केळे त्याला लेखकानं त्याच्या साल काढलेलं बनाना त्याला देऊ केला किंवा ऑफर करणे देऊ करणे ऑफर केला देऊ केला त्यानंतर त्याचे जी अनस्टडी म्हणजे हलणारे हात जे थरथर कापत त्या हाताने ते घेतलं आणि छोटे छोटे ते खाऊ छोटे बाईट म्हणजे छोटे छोटे घास करते खाऊ लागलं मित्रांनो ठीक आहे आज आपण एवढंच पार्ट कवर करूया पुढचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये कवर करूया जवळपास आपण पुढचा पुढच्या एके लेक्चरमध्ये पूर्ण स्ल पूर्ण हा चाप्टर आपण कवर करू हो शकतो किंवा तो करून टाकू मित्रांनो तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे माझी की तुम्ही ते ते प्रत्येक लेसन हा कम्प्लीट पहा जिथे पण तुम्हाला वाटतं की तिथे काहीतरी डाऊट आहे किंवा मी प्रॉपर एक्सप्लेन नाही केला किंवा तर मला कमेंटमध्ये मेन्शन करा मी माझी ती जो पिन माझा जो ड्रॉबॅक असेल किंवा जे पण गोष्ट असेल ती तुम्हाला कळेल नाही ते मी तुम्हाला पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करेल पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे प्रत्येक गोष्ट शेवटपर्यंत पहा प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा, करा। प्रत्येक पा, शब्द पाठ करा मित्रांनो इंग्लिश ही आपली मदर टंग मत मातृभाषा नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यावर मेहनत करणंच आहे की कि किंवा ती समजून घ्यायचा प्रयत्न करावाच लागेल कारण इंग्लिश हा वर्ल्ड लँग्वेज आहे जगामध्ये इंग्लिश चालते आपल्याला जगाबरोबर चालायचं असेल जगाशी स्वतःला कम्पेअर करायचं असेल तर आपल्याला इंग्लिश भाषा शिकणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपला श आपला शब्दकोश खूप चांगला असणं गरज आहे की मित्रांनो तुम्हाला शब्द इंग्लिशच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आलाच पाहिजे जवळपास की जे सॉरी जे कॉमन वर्ड्स आहेत ते प ॲटलिस्ट ते तरी तुम्हाला माहीत असे असले पाहिजेत त्याच्यामुळे तुम्ही सारे शब्द लिहून घेत जा ते पाठ करा आणि पुन्हा पुन्हा वाचा पुन्हा पुन्हा त्याला रिवाईज करा आणि लक्षात ठेवा तर आज आपण इथेच आपल्या आजच्या लेक्चरला थांबूया प्लीज शेअर सबस्क्राईब प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल थँक्यू